फ्रेंड्स, आजचा जो व्हिडिओ आहे तो कोणता ट्रॅव्हल ब्लॉग नसणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक नाश्त्याची, ब्रेकफास्टची रेसिपी शेअर करणार आहे. ऍक्च्युली आज सॅटरडे आहे, बाहेर जायचं होतं, बट बाहेर पाऊस चालू आहे, सो बाहेर नाही जाऊ शकत आहे. कारण छोटे छोटे मुली आहेत, त्यांना घेऊन बाहेर जाणं इट्स नॉट पॉसिबल राईट नाऊ. सो आत्ता आज म्हटलं की आज एखादी रेसिपी शूट करावी आणि ती तुमच्यासोबत शेअर करावी. तर ईशूची अशी फरमाईश होती की मम्मा मला आज पास्ता खायचं, तर ठीक आहे म्हटलं चला आज माझ्या पद्धतीने पास्ता बनवूया आणि त्याची रेसिपी शूट करून तुमच्यासोबत शेअर करूया, जेणेकरून ती तुम्हाला देखील उपयोगाला येईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आणखी एक गोष्ट, जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हापर्यंत येत राहतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाऊया रेसिपीकडे. तर फ्रेंड्स, पास्ता बनवण्यासाठी मी इकडे पास्ता बॉईल करायला ठेवलेला आहे. हा साधारणतः 1 ते 1.5 वाटी पास्ता असेल, जो आपल्याला थोडासा बॉईल करून घ्यायचा आहे सॉफ्ट होईपर्यंत. त्याचप्रमाणे इकडे मी कढईमध्ये थोडंसं तूप ॲड केलं आहे. तुम्ही तुपाच्या ऐवजी तेल वगैरे पण ॲड करू शकता. त्यानंतर ॲड केलेलं आहे जिरे. जिरे नीट तडतडू देऊया. जिरे नीट तडतडल्यानंतर, फुलल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे लसूण. लसूण हा मी बारीक कट करून घेतलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये ऍड करूया बारीक कट केलेलं अद्रक, आलं. तुम्ही याचे उभे उभे कॉप पण करून घेऊ शकता. त्यानंतर मी ऍड केलेली आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची. नंतर हे मिक्स करून घेऊया आणि ठालवून घेऊया, जेणेकरून याचा कच्चापणा पूर्ण निघून जाईल. आणि नंतर ऍड केलेला आहे बारीक चिरलेला कांदा. हा देखील नीट आता मिक्स करून घेऊया आणि गोल्डन ब्राऊन कलरचा होईपर्यंत याला नीट परतून घेऊया. कांदा इथे नीट परतून घेतलेला आहे. त्यानंतर मी ऍड करते शिमला मिर्च. इथे मी पिवळ्या कलरची शिमला मिर्च यूज केली आहे. तुम्हाला हवी त्या कलरची शिमला मिर्च तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर मी ऍड केलेला आहे बारीक चिरलेला गाजर. तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. हे नीट मिक्स करून घेऊया. त्यानंतर याच्यामध्ये ऍड करूयात टोमॅटो प्युरी. टोमॅटो प्युरीच्या ऐवजी तुम्ही टोमॅटो बारीक चिरून देखील ऍड केलात तरी चालेल. मी प्युरी ऍड करते जेणेकरून याचं जे कोटिंग आहे, मसाल्याचं जे कोटिंग आहे, ते पास्ताला खूप छान प्रकारे होतं जेव्हा प्युरी आपण ऍड करतो. सो मी प्युरीचा वापर करते. आता याला थोडंसं झाकण झाकून थोडा वेळ शिजू देऊया. ह्या ज्या भाज्या आहेत त्या थोड्याशा मऊ होऊ देऊया. या भाज्या मऊ झालेल्या आहेत. नीट मिक्स करून घेऊया. आत्ता एकदा बघून घेऊया खाली चिटकलं का वगैरे. आणि हां, हे बनवताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे किंवा स्लो ठेवायची आहे. ॲड केलेली आहे हळद. त्यानंतर ॲड करते लाल तिखट. तुमच्या आवडीप्रमाणे तिखट तिथे घालायचं आहे तुम्ही. तर आता हे नीट मिक्स करून घेऊया. थोडंसं मीठ ॲड करूया जेणेकरून हे जे काही इन्ग्रेडियंट आहेत ते लवकर मऊ होतील. आणि पास्ता बॉईल करताना देखील थोडंसं मीठ त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे जेणेकरून ते मीठ पास्तामध्ये उतरेल. मी इथे थोडासा मॅगी मसाला यूज करते. जर तुम्हाला आवडत असेल तर पास्ता मसाला देखील ॲड केला तरी चालेल, किंवा विदाउट मसाला घालता केला तरी देखील हा पास्ता खूप छान होतो, टेस्टी होतो. तर आता नीट मिक्स करून घेऊयात. हे मिश्रण एकदम तयार आहे. आता सगळ्या भाज्या देखील थोड्याशा मऊ झालेल्या आहेत. थोडा वेळ झाकण ठेवून थोडंसं वाफवून देऊया. वाफवून झालेलं आहे. आता याच्यामध्ये पास्ता ॲड करूया जो आपण बॉईल करून साईडला ठेवलेला आहे. तो पास्ता इथे मी याच्यामध्ये ॲड करते. पास्ता ॲड केल्यानंतर हा पास्ता नीट मिश्रणामध्ये, नीट त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया, जेणेकरून मसाल्याचं कोटिंग पूर्ण पास्ताला लागेल आणि त्या मसाल्याची टेस्ट सगळ्या ओव्हरऑल पास्ताला येईल. कलर तर एकदम खूप छान दिसतोय. होप सो टेस्टीत झाला असेल. त्यानंतर ॲड करूयात चवीनुसार मीठ. लक्षात ठेवायचं, मीठ आपण पास्ता बॉईल करताना आणि टोमॅटो वगैरे याची मसाला बनवताना देखील घातलेला आहे. तर त्यानंतर तुम्हाला जर टोमॅटो सॉस वगैरे आवडत असेल तो देखील ॲड केला तरी चांगला होईल, छान टेस्ट येईल याची. तर आता हे घातलेलं आहे तर मिक्स करून घेऊयात नीट.
तर लहान मुलांना देखील अशा रेसिपीज आवडतात, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि काही अवघड नाही आहे त्या रेसिपी. तर आत्ता याच्यावरती मी थोडंसं चिली फ्लेक्स ॲड करते आहे आणि ओरिगॅनो देखील थोडंसं मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, कारण त्याचा चटपटीतपणा आणखी थोडा वाढावा यासाठी. तर त्याच्यानंतर थोडंसं मी चीज ॲड करते आहे. जर तुम्हाला चीज आवडत असेल तर ॲड करा, चीज नाही आवडत नसेल आवडत तर हे स्किप केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. खूप छान पद्धतीचा पास्ता हा बनतो. तर नीट मिक्स करून घेऊयात. मी थोडंसंच चीज ॲड केलं आहे, जास्त चीज ॲड केलं नाही आहे. जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त पण ॲड करू शकता. एकदम छान होईल हा पास्ता. मिक्स करून घेऊयात. तुम्ही बघाल तर या पास्ताच्या प्रत्येक कणला याचं जे मसाल्याचं कोटिंग आहे ते खूप छान रॅप झालेलं आहे, खूप छान दिसतंय. तर याला थोडं एखाद मिनिट झाकण ठेवून मंद आचेवरती थोडंसं वाफवू देऊया. झाकण काढून याला आणखी एकदा नीट हलवून घेऊया, जेणेकरून जो पास्ताचा कच्चेपणा असतो तो निघून जायला पाहिजे. ऑलमोस्ट याचा कच्चेपणा निघून गेलेला आहे आणि याची टेस्ट देखील जबरदस्त झालेली आहे. तर आता आपण हा पास्ता एका डिशमध्ये काढून घेऊया, सर्व्ह करूया. मस्त थोडंसं जे चीज घातलंय त्याचं तुम्ही बघू शकताय, चीजही दिसतंय थोडंसं आणि सगळ्या भाज्या देखील दिसत आहेत. कलर तर खूप छान आलाय. तर फ्रेंड्स, ही पास्ताची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. वरून गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर ॲड करूयात, कारण रेसिपी बनवताना आपण कोथिंबीरीचा वापर केलेला नाही आहे. तर असं वरून कोथिंबीरी किंवा जर तुम्हाला चीज आवडत असेल तर तुम्ही चीज ग्रेट करून देखील त्याच्यावरती घालू शकता. खूप छान लागतं ते, एकदम चीजी पास्ता. जर वरून तुम्हाला आणखी स्पायसनेस हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो ॲड करून ट्राय करू शकता. होपसो सगळ्यांना आवडलीच असेल. आणि जर रेसिपी आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे, तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील. नंतर भेटूया अशाच एका रेसिपी सोबत, अशाच एका ब्लॉग सोबत किंवा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.